subscribe now and press the bell icon. Never miss an update. महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज दिनांक 21 ऑक्टोबर सोमवार रोजी सकाळी 7 वाजेपासून मतदान प्रक्रियेस सुरुवात करण्यात आली. यात भुसावळ शहराचे विद्यमान आमदार संजय सावकारे यांनीही आपल्या कुटुंबियांसह शहरातील संत गाडगेबाबा विद्यालयात जाऊन आपल्या मतदानाचा हक्क बजावला. यावेळी आमदार संजय सावकारे यांच्यासह त्यांच्या पत्नी रजनी सावकारे, आई सुशीलाबाई सावकारे, मोठ्या भगिनी लताबाई सोनवणे, लहान भगिनी सरला सावकारे यांच्यासह भाचा भावेश ठोसर आणि अन्य कुटुंबातील सदस्य मंडळींनीही मतदान केंद्रावरती जाऊन आपला अमूल्य मतदानाचा हक्क बजावला. यावेळी आमदार संजय सावकारे यांनी आय बी एन न्यूज महाराष्ट्रशी बोलताना लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी आणि 100% मतदानाची प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी वेळात वेळ काढून जास्तीत जास्त नागरिकांनी मतदान करत लोकशाहीचा जागर करा असे आपल्या प्रतिक्रियेतून यावेळी सांगितले. लोकशाहीची परंपरा आहे, त्या परंपरेनुसार मी मतदान केलेलं आहे आणि मी स्वतःच उमेदवार असल्यामुळे मलाही उत्साह आहे या बाबतीतला. आणि मी ग्रामीण भागात काही ठिकाणी फिरून आलो, काही ठिकाणी शहरातही फिरलेलो. लोकांमध्ये चांगला उत्साह आहे. आज 2 दिवस झाले पाऊस येतो आहे, आजही थोडा पावसाचं प्रमाण असल्यामुळे मतदान थोडं स्लो निघत आहे. परंतु अपेक्षा आहे की आता 12 वाजल्यानंतर जेवण वगैरे झाल्यानंतर लोक मोठ्या संख्येने मतदानासाठी बाहेर निघतील. मला लोकांना परत एकदा विनंती करायची की आपण लोकशाहीला बळकट करण्यासाठी सगळ्यांनी मतदानाला जास्तीत जास्त संख्येने बाहेर निघलं पाहिजे. जो काही आपल्या पसंतीचा उमेदवार असेल त्याला मतदान करा, परंतु लोकशाही जिवंत ठेवा आणि मतदानाला बाहेर निघा. जय हिंद, जय महाराष्ट्र. सबस्क्राइब नाउ एंड प्रेस द बेल आयकन. नेव्हर मिस अन अपडेट.